फुडीज, मी अनुजा, ओनली वेजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खूप सोपी आणि खूप टेस्टी अशी मँगो स्टफ कुल्फी, जी बनवायला खूप कमी साहित्य लागणार आहे. चला आपल्या रेसिपीकडे वळूया. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलं आहे अर्धा लिटर दूध आणि हे दूध मी इथे तापवायला ठेवलं आहे. एक उकळी आल्यानंतर तुम्हाला हे दूध कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि गॅस लो फ्लेमवर करायचं आहे. हे दूध इथे आपल्याला आटवायचं आहे, अगदी रबडी करतो सेम तशीच प्रोसिजर आपल्याला इथे करायची आहे. दुधावर जी साय येत जाते ही बघा, दुधावर साय जमा झाली आहे, तर ही आपण साईडला करून घेऊया आणि दूध पुन्हा उकळू देऊया जेणेकरून जास्तीत जास्त साय वर येईल. आणि अर्धा लिटर दूध घेतलं आहे, त्याच्या 1/3 दूध होईपर्यंत आपण हे छान व्यवस्थित आटवून घेऊया. बघा किती छान याला लच्छेदार अशी आपली रबडी बनत आहे. तर 1/3 दूध झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1/4 कप साखर ॲड करूया व साखर विरघळेपर्यंत हे होऊ देऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही या स्टेजला वेलची पूड किंवा ड्रायफ्रूट्सही टाकू शकता. आता आपण गॅस बंद करून घेऊया साखर विरघळल्यानंतर आणि हे आपलं मिश्रण जे आहे ते थंड होऊ देऊया. आता आपण वळूया आंब्यांकडे. तर इथे मी मोठे असे आंबे घेतलेले आहे, तुमच्या चॉईसचे कुठलेही आंबे तुम्ही घेऊ शकता. त्याचे समोरची साईड आपण अशी काढून घेऊया व फेकून देऊ नका, याचा उपयोग आपण नंतर करणार आहोत. आता त्यामधल्या कोई आपल्याला काढायची आहे. आता जर तुम्ही दशरी किंवा अल्फान्सो मँगो यूज करत असाल तर या कोई तुमच्या इझिली निघतील, किंवा 2-3 आंब्याच्या प्रॅक्टिसनंतर तुम्हाला हे इझी होऊन जाईल कोई काढणं. तर मोठ्या चाकूच्या साह्याने मी कोईला असा एक कोईच्या बाजूला कट देऊन दिला आणि त्यानंतर टोकदार चाकूच्या साह्याने मी बघा ती कोय मोकळी करून घेते. अगदी शेवटपर्यंत माझा चाकू तिथे जातो आहे. तर असं आपण त्यात कोईला व्यवस्थित मोकळं करून घेऊया. आणि आता हाताच्या साह्याने मी तिला ट्विस्ट करून घेतलं आहे. हवं तर तुम्ही कडची किंवा सांडशीचाही वापर हे काढण्यासाठी करू शकता. तर हाताने ही अशी मोकळी केल्यानंतर आता मी घेते इथे सांडशी. सांडशीने असं व्यवस्थित ट्विस्ट करून आता बघा कोई आपली निघून बाहेर रेडी आहे. आणि आपला आंबा जो आहे तो आंबा आपण ठेवून देऊया एका ग्लास किंवा एका कपमध्ये, कुठल्याही कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता जिथे तो सरळ असा उभा राहील, वाकायला नको. तर असा सरळ उभा राहील अशा कपमध्ये आपण हा ठेवून घेतला. आणि आता कोईचं आपण उरलेला गर जो आहे तो काढून घेऊया, म्हणजे तो गरही वाया जायला नको ना. तर आपण हा गर व्यवस्थित काढून घेऊया आणि हा गर पुन्हा आपल्या आंब्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा कोईचा सगळा गर मी इथे काढून घेतला आहे आणि हा गर जो आहे तो आपण आपल्या आंब्यामध्ये पुन्हा व्यवस्थित टाकून घेऊया. आता आपलं जे मिश्रण होतं रबडीचं मिश्रण ते थंड झालं आहे, ते मिश्रण आपण आपल्या आंब्यांमध्ये टाकून घेऊया. सगळे आंबे याच प्रकारे तुम्हाला त्याच्या कोई काढून घ्यायचे आहे. आणि आता हे आपण त्यामध्ये मिश्रण टाकूया. अगदी सोपी कुल्फी आहे, चवीलाही खूप छान लागतं, दिसायला तर अप्रतिम दिसते, नक्की कराल. आता बघा यामध्ये मी हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित टाकून घेतलं आहे. आता जसं मी आधीच सांगितलं होतं, आपण या आंब्याचे जे नाक काढली होती, जी समोरची बाजू काढली होती, ती बाजू त्याचा आपण इथे उपयोग करणार आहोत. तर ते पण आपण असं झाकण म्हणून इथे लावून घेऊया जेणेकरून आईस पार्टिकल याच्या आतमध्ये जमणार नाही आणि हे व्यवस्थित आपली कुल्फी जी आहे ती सेट होईल. तर आता आपण हे फ्रीझरमध्ये 7-8 तासासाठी ठेवून देऊया. आणि 7-8 तासानंतर बघा माझी कुल्फी जी आहे ती रेडी आहे, ती आपण फ्रीझरमधून काढून घेऊया. फ्रीझरमधून काढल्यानंतर याचं बघा समोरचं तोंड मी असं काढून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण याची सालं काढून घेऊया. हाताला थंड लागेल, याचे सालं काढताना जरा कठीण जाईल कारण हे आपण 8 तास फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. हे याला बर्फ लागलेला असेल तर तुम्ही सोलणी किंवा चाकूच्या साह्याने अशा प्रकारे बघा कापडाने पकडून तुम्ही याची सालं व्यवस्थित काढून घ्या. हाताला अतिशय थंड लागते आहे तर व्यवस्थित तुम्हाला ही प्रोसिजर करायची आहे. तर ह्याचे सगळे साल मी काढून घेतले, सगळीकडनं साल काढून घेतले आणि आता आंबा असा आडवा ठेवून त्याच्या अशा एकसारख्या फोडी करून घेते आहे, गोलाकार अशा. बघा किती अप्रतिम दिसतंय, पाहायलाच टेमटेम वाटतंय ना खायला, त्यावरून त्याहूनही उत्तम लागेल हे बघा. आणि ही रेडी आहे आपली स्टफ मँगो कुल्फी, किती परफेक्ट झाली आहे ना. चला सर्व करूया. सर्व करताना ही बघा मी अशी इथे ठेवून घेतली आहे. तुम्हाला हवं
तर तुम्ही याला गार्निश करू शकता डिफरंट्स ड्रायफ्रूट्सनी। बघा कशी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे आपल्या मँगो स्टफ कुल्फीचं। याला आपण हवं तर गार्निश करू शकतो काही ड्रायफ्रूट्सनी काही मँगो पीसेसनी। आणि ही रेडी आहे आपली स्टफ मँगो कुल्फी। नक्की करून बघा, सुपर सॉफ्ट झाली आहे, सुपर यमी झाली आहे, नक्की करून बघा। आणि हो, रेसिपी आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। थँक्यू।